Start today lecture in free rampant motion. We know which is the exam in the effect of the resistance of the median upon the mass of the spring. Assume karaycha ahe no external force act in the mass. This we have का मतलब कॉल्ड फ्री डैम्पेड मोशन जे एक्सटर्नल नॉट एक्सटर्नल फोर्स म्हणजे ज्याला ऍट मासला एक्सटर्नल फोर्स लागत नाही त्याला काय म्हणतात डॅम्प मोशन. हेन्स द सेटिंग इन एफ ऑफ टी इज इक्वल्स टू झिरो. सपोज जर आपल्याला जर आपण म्हटलं याला मास ऑफ डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ए dx upon dt plus kx is equals to 0 देना and क्या म्हटलं a greater than 0 and k greater than 0 म्हणजे काय म्हणणार याच्यावर काय म्हटलं डी स्क्वेअर प्लस टू बी डी प्लस म्यू स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू झिरो. इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिला वेअर काय म्हणणार डी इज इक्वल्स टू डी अपॉन डी टी डी इज इक्वल्स टू डी अपॉन डी टी केल्यानंतर काय येणार आहे ट्वाइस बी अँड डी ची व्हॅल्यू आपण डी अपॉन डी टी टाकलंय ट्वाइस बी ची व्हॅल्यू जी टाकली ती ए अपॉन एम अँड म्यू स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ते के अपॉन एम. याला इक्वेशन नंबर सेकंड दिलं ऑब्झर्व दॅट ऑब्झर्व काय सपोज आपण काय म्हटलं सिन्स द पोझिशन बी इज ऑल्सो पॉझिटिव्ह इझिली इक्वेशन वन बीचं जे आहे ते काय पॉझिटिव्हली इक्वेशन आहे देन आपण काय म्हटल्यानंतर इक्वेशन नंबर वन टू वरून आपण ज्या व्हॅल्यू पुट केल्या त्या डी स्क्वेअर प्लस टू बी डी प्लस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो हे काय गिवन दिलेलं आहे आपल्याला. गिवन दिल्यानंतर आपण काय केलं डी इज इक्वल्स टू काय केलं ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये मायनस टू बी जी आपल्याला व्हॅल्यू दिली होती त्यानुसार डीला बाहेर इथले डीचं कॉमन काढल्यानंतर प्लस फोर बी स्क्वेअर मायनस फोर म्यू स्क्वेअर हाफ ऑफ इंटू याला डिवाईडला टू नंतर काय केलं टू डिवाईड टूने जर डिवाईड केलं तर टू पण कॅन्सल होणार फोर कॅन्सल टू टू जर फोर देन नंतर इथे पण म्हणजे आपल्याला जर व्हॅल्यू काय मिळणार इक्वेशन नंबर थ्री काय मिळणार आहे मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर जस्ट टू पॉवर हाफ इक्वेशन नंबर थ्री देअर डिफरन्स केसेस ऑफ द काय म्हटलं आपण डिपेंडिंग अपॉन काय केलेलं आहे नॅचरल ऑफ द दिस रूट्स वेन टर्निंग द डिपेंड्स अपॉन इन द सिन्स म्हणजे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर सिन्स सोल्युशन काय म्हटलं फर्स्ट कंडिशन वरून काय केलेलं आहे फॅक्टर इन द ई रेस टू पॉवर मायनस बी टी अँड बी ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू झिरो ग्रेटर दॅन झिरो दॅन डिस्प्लेसमेंट ऑफ मास बिकम्स काय केलेलं आहे ओव्हरऑल लॉंग पिरियड टाईम लॉंग पिरियड टाईमनुसार आपण काय केलेलं आहे तर त्यावरून फर्स्ट कंडिशन काय घेतलेली आहे केस ऑफ फर्स्ट मोशन ऑफ द ओव्हर रॅम्पेंट सिस्टीम मध्ये जर आपण काय केलं हिअर बी द कन्सिडर द केस इन विच बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो जे बी स्क्वेअर अँड मायनस म्यू स्क्वेअर दिलेलं आहे ग्रेटर दॅन ऑफ झिरो घेतलं अँड इन द सिच्युएशन ऑफ द सिस्टीम इन द सेट टू बी ओव्हर डॅम्पेड बिकम्स द रॅम्पिंग इफेक्टिव्ह कोइफिशियंट जर घेतलं कोइफिशियंट ऑफ ए घेतला इज लार्ज वेन द कम्पेअर टू द स्प्रिंग कॉन्स्टंट के केला काय केलं कॉन्स्टंट के नंतर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर आपण द कोऑर्डिनेट सोल्युशन ऑफ फर्स्टवरून काय म्हणणार आहे कॉन्स्टंट ऑफ के ठेवलं एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेस टू पॉवर मायनस लॅम्बडा टी ब्रॅकेटमध्ये सी वन ई रेस टू पॉवर टी बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर रेस टू पॉवर हाफ प्लस सी टू ई रेस टू पॉवर मायनस टी बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर हाफ इक्वेशन नंबर फोर देईल.
which मग ते काय आता हे फोर्थ नंबर इक्वेशन आपल्याला कशा इक्वेशन नंबर वन कोइफिशियंट घेतलेले आहे. नंतर देन आपण काय म्हटलेलं आहे शो द ग्राफ ऑफ एक्स ऑफ टी जे आहे हियर सी वन अँड सी टू जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट जे सी वन अँड सी टू जे दिलेले आहे इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर थर्ड मध्ये सी वन अँड सी टू जे दिलेले आहे ते काय म्हटलं आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ही झालं फर्स्ट कंडिशन. सेकंड केसमध्ये काय म्हटलं मोशन ऑफ द क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टम मध्ये जर आपण म्हटलं हियर द कन्सिडर विथ द केस इन म्यू स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो. इथे काय होतं फर्स्ट केसेसमध्ये बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो इथे आहे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो. इन दिस सिच्युएशन इन द सिस्टीम सेट टू बी द क्रिटिकली डॅम्पेड सिस्टीम बिकॉज स्लाइड इन द डिक्रीजिंग इन द डॅम्पेड फोर्स रिझल्ट जे आहे ते काय म्हटलं आपण मोशन इन बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो. अँड थर्ड काय म्हटलं डी इज इक्वल्स टू मायनस बी अँड मायनस बी. द करस्पॉन्डिंग सोल्युशन जे आहे करस्पॉन्डिंग सोल्युशन ऑफ वन इज x of t is equals to e raised to power minus bt c1 plus c2 t and c1 c2 जे आहे being the arbitrary constant जी value आहे त्याला पण या equation जे मिळालं x of t चे जे equation मिळालेलं आहे x of t चे equation जे मिळालं ते e raised to power minus bt and c1 c2 t मिळालेलं आहे. याला काय म्हटलं आपण इक्वेशन नंबर फाईव्ह. याला इक्वेशन नंबर फाईव्ह दिल्यानंतर आता काय येणार आहे हे आर्बिटरी कॉन्स्टंट इक्वेशन मिळालं होतं सेकंड केसमध्ये. अँड थर्ड केसेसमध्ये काय म्हटलेलं आहे मोशन ऑफ द अंडर डिपेंड इन द सिस्टीम म्हणजे आता काय येणार आहे त्याच्या आधीची कंडिशन फर्स्ट कंडिशन केसमध्ये काय होतं बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो होतं. सेकंड केसेसमध्ये काय होतं बी स्क्वेअर मायनस म्यू इज इक्वल्स टू झिरो आणि आताच्या थर्ड केसेसमध्ये आहे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर लेस दॅन ऑर झिरो म्हणजे जी केस आहे ते लेस दॅन ऑर इक्वल झिरो. सो दॅट काय करायचं आहे सो दॅट आपण काय म्हटलेलं आहे म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो वी कशावरून येणार सी वरून वी हॅव काय म्हटलं आपण डी इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस मायनस म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस टू पॉवर हाफ अँड डी इज इक्वल्स टू काय येणार आहे मायनस बी प्लस मायनस आय मायनस म्यू मायनस बी स्क्वेअर हाफ वेअर आय इज काय घेतलेला आय जी व्हॅल्यू घेतली ती अंडर रूट मध्ये मायनस वन म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे अंडर रूट मध्ये मायनस वन म्हणजे इथे जे व्हॅल्यू आहे ते आय ची घेतली आणि मायनस वन रूट लावला. मग काय म्हटलं आपण दिस सिच्युएशन इन द सिस्टीम इन सेट अंडर डिपेंड इन द बिकम्स इज द डॅम्पिंग कोइफिशियंट. कोइफिशियंट जो आहे तो स्मॉल कोप्लेनर इन द स्प्राइंग इन कॉन्स्टंट के जो कोइफिशियंट आहे तो काय केला कॉन्स्टंट के द करस्पॉन्डिंग सोल्युशन ऑफ वन वरून त्याचं करस्पॉन्डिंग सोल्युशन अँड एक्स ऑफ टी जसं आपल्याला फिफ्थ नंबरचं फोर्थ नंबरचं इक्वेशन मिळालं तसं एफ ऑफ एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेस्ट टू पॉवर मायनस बी टी सी वन कॉस टी म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस्ट टू पॉवर हाफ प्लस सी टू साईन टी म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस्ट टू पॉवर हाफ याला इक्वेशन नंबर सिक्स दिलं. अँड देन मोशन काय म्हटलं डिस्ट्रीब्यूट बाय द सिक्स इक्वेशन नंबर सिक्स इज द काय केलेलं आपण बट बिकम्स टू द कोइफिशियंट काय घेतलं ई रेस्ट टू पॉवर मायनस बी टी द प्लेस व्हेरिएबल काय घेतलं झिरो अँड टी टी टू इन्फिनिटी जे काय आलेलं आहे आपल्या आपण तीन केसेस प्रूफ केलेले आहे याच्या. आता नेक्स्ट त्यावरून एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणते इन 8 पाऊंड ऑफ द वेट स्ट्रेचेड इन द स्प्रिंग 2 फीट
assume that क्या कर रहा है, डैम्पिंग इन द फोर्स न्यूमरिकली इक्वल टू द टू टाइम्स एंड इंस्टेंटली बिकॉज म्हणजे आपण काय केलेलं आहे, द सिस्टीम डिटरमाइन द इक्वेशन ऑफ द मोशन इन द वेट इन द रिलीज फ्रॉम द इक्विलिब्रियम पोजिशन विथ द अपवर्ड वेलोसिटी ऑफ द एफ 3ft अपॉन सेकंड. काय येणार आहे सोल्युशन मध्ये, काय म्हटलं, युझिंग हुक्स लॉ. जो आपण मागे मागच्या नेक्स्ट प्रिवियस लेक्चर मध्ये बघितला होता हुक्स लॉ, त्यावरून काय ना हुक्स लॉ, वी हॅव एड इज इक्वल्स टू काय ना के इन टू टू. सो दॅट काय केलं, के केची जी व्हॅल्यू घेतली पण ते काय घेतली 4. मग युझिंग अगेन काय केलं, डब्ल्यू इज इक्वल्स टू म्हणजे वेट इज इक्वल्स टू मास इज इक्वल्स टू काय घेतलं 8 इन टू के इन टू जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 32. वेट नुसार मग काय केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन याला 2 ने डिवाइड 4 एम ला बाहेर आणलं, एम ला आणल्यानंतर 8 अपॉन 8 केलं, सॉरी 8 ला डिवाइड ला 32 ने, मग काय येणार 32 एमसीची व्हॅल्यू मिळणार आहे, ती काय येणार आहे 1/4 आहे ना. मग काय ऑल्सो हिअर डॅम्पिंग फॅक्टर काय केलेलं आहे 2. युझिंग द ऑल्सो फॅक्ट बेसिक डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएशन्स इन द गिवन मास, गिवन मास मध्ये स्प्रिंग इन डॅम्पेड मोशन मध्ये काय केलेलं आहे, एम ऑफ d²x/dt² प्लस ए dx/dt प्लस k ऑफ x इज इक्वल्स टू 0. रिड्यूस काय केलं, ज्यात आपल्याला जी इक्वेशन मिळाली होती ही कशाची इक्वेशन व्हॅल्यू मिळाली होती, एमची व्हॅल्यू मिळाली होती 1/4. एमच्या ठिकाणी 1/4 व्हॅल्यू पुट केली, मल्टिप्लायला जे इक्वेशन दिलेलं आहे d²x/dt² प्लस जी व्हॅल्यू एची जी व्हॅल्यू दिलेली आहे एची व्हॅल्यू आपण 2x घेतली, नंतर dx/dt प्लस केची व्हॅल्यू आपल्याजवळ 4 होती, केची व्हॅल्यू पुट केली 4 आणि एक्स जो आहे तो ॲज इट इज ठेवला, म्हणजे 4x इज इक्वल्स टू काय येणार आहे 4x इज इक्वल्स टू 0. देन नंतर काय केलं, d² + 8d + 16x म्हणजे 4 डिवाइड करत, वेअर डी इज इक्वल्स टू काय केलेलं आहे, डीची जी व्हॅल्यू आहे ते आपण d/dt ठेवली इक्वेशन नंबर 1, अँड देन इनिशियल कंडिशन अर्ध काय केलं, x of 0 इज इक्वल्स टू 0 अँड x' of 0 ची जी व्हॅल्यू घेतली ते इक्वेशन -3 इक्वेशन नंबर 2 म्हटलं, अँड ऑक्झिलरी इक्वेशन काय केलेलं आहे आपण d² + 8d + 16 = 0 अँड और काय म्हटलेलं आहे याला, जर आता आपण कॉमन जर काढतो म्हणजे असे फॅक्टर्स पाडून जर करता, फॅक्टर्स पाडल्यानंतर काय होणार आहे d + 4² म्हणजे आपल्याला स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू मिळणार, जर एज जसं आपण तो यावरून हे कशी व्हॅल्यू आली, तर आपल्याजवळ जो फॉर्म्युला असते a + b² त्याचं होल स्क्वेअरचा a² + 2ab + b² या फॉर्म्युलावरून इक्वेशन या इक्वेशनवरून ही व्हॅल्यू मिळणार. सो दॅट काय करायचं आहे, डीची जी व्हॅल्यू आहे ते -4 - 4 केले, हेन्स द सिस्टम ऑफ द क्रिटिकली डॅम्पेड, हेन्स काय म्हटलेलं आहे, वी हॅव x(t) = c1 + c2t e⁻⁴t अँड c1 c2 काय म्हटलं, आर्बिट्ररी काय आहे कॉन्स्टंट इक्वेशन नंबर 3 अँड डिफरन्शिएटिंग काय केलेलं, इक्वेशन नंबर 3 ला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार आहे, आता डेरिव्हेटिव्ह जर घेतलं आपण पहिले तर याला सेपरेटली काय करणार आहे, याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार, x'(t) = c2 e⁻⁴t अँड 4 ब्रॅकेटमध्ये c1 c2 t
e raised to power minus 4t. Equation number 4. Then applying the limit condition 2, 3, 4, we find that c is equals to 0, c2 is equals to minus 3, and hence the form of 3 madhe put keli. 3 madhe kya kelela hai? The x of t is equals to c1 kya ghetlela hai? 1, 0 ghetlela hai, manje 0 hai na. C2 kya ghetlela hai? Minus 3. And t as it is in our hazo e raised to power ahe minus 4t. So as it is, manje aplyala ka mhanna equation number 3 madhe apan c chi value 0 and c2 chi value minus 3 put kelyanantar aplyala equation milalela 5. 5 equation kya ahe? X of t is equals to minus 3t e raised to power minus 4t. Equation number 5. From 5 varun kaya mhanar aata aplyala yala jar apan punna differentiate kelyanantar x of x dash of t is equals to minus e minus 3 e raised to e raised to power minus 4t and kaya yanar hai 1 minus 4t. This derivative ghetle nantar kaya yanar hai show that kaya karayacha x dash of t is equals to kaya dakhvayacha 0 mag x dash of t is equals to 0 dakhvala t is equals to 1 upon 4 ghetla. The corresponding is the corresponding at the jasa apan t chi value 1 upon 4 takli t chi value 1 upon 4 x as it is rahnar t cha tikani 1 upon 4 ghetla minus 3 as it is rahnar t cha tikani 1 upon 4 ghetla multiply la e raised to power kana ata pahit e raised to power minus 4 t dilela hai ta yacha kay na e raised to power minus 4 as it is rahna multiply la 1 upon 4 jana ithe cut honar manje ithe kay rahate minus 1 4 4 cut jhalyanantar ha minus ani 1 minus 1 rahna yacha multiplication kelyanantar aplyala value kay milat ahe minus 0.276 म्हणजे आपण काय म्हणजे आपल्याला काय केलं x ऑफ 1 अपॉन 4 ची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 0.276 ज्यांच्यावर वी इंटरेस्टेड इन द व्हॅल्यू ऑफ द मीन दॅट वेट काय मिळालेलं जे वेट मिळालेलं आहे मॅक्झिमम हाईटचं वेट काय मिळालेलं 0.276